आमच्या शिवनेरी मित्र मंडळ 1980 स्थापन झालेलं मंडळ आहे. चोपड्यातील फार जुना असा एक मंडळ आहे आणि गेल्या कित्येक वर्षापासून आम्ही गणेशोत्सव आणि नवरात्र उत्सव साजरा करीत असतो. पण एक पर्यावरणाच्या रक्षणाच्या हिशोबाने आम्ही गेल्या 14 वर्षापासून मातीच्या म्हणजे शाडू मातीच्या की ज्या पाण्यात टाकल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी आपल्याला ती मूर्ती दिसणार नाही अशा स्वरूपाच्या लहान आकाराने लहान असलेल्या मूर्ती बसवण्याचाही आमचा प्रयत्न असतो. आकर्षक मूर्ती असली पाहिजे हा आमचा प्रयत्न असतो व एक सामाजिक समाजात आपलं एक देणं आहे. त्या हिशोबाने आपण जसं पर्यावरणाचं नुकसान आपल्याकडून व्हायला नको पाहिजे, आपण जसं आपण अपेक्षा ठेवतो तर आपणही त्या हिशोबाने वागलं पाहिजे ह्या हिशोबाने आमचा प्रयत्न असतो. गेल्या 14 वर्षात फक्त कोरोना काळातला 2 वर्ष जर सोडलं तर आम्ही मातीच्याच मूर्ती बसवण्याच्या आमच्या हे केलेलं आहे. व चोपड्या शहरातील मी इतर सर्व मंडळांनाही विनंती करेल, आवाहन करेल की त्यांनीही लहान मूर्ती, आकर्षक मूर्ती व शाडू मातीच्याच मूर्ती बसवण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून त्यांच्याकडूनही पर्यावरणाला एक मदत मिळेल व पर्यावरणाचे आपल्याला एक त्याचा आनंद मिळेल. मूर्तीची विडंबना होणार नाही, नदी नाल्यांच्या पाण्याचा प्रॉब्लेम होणार नाही. या समस्या आपणच निर्माण करतो, त्या टाळण्यासाठी आपण अगोदर बदललं पाहिजे हे मी प्रत्येक मंडळाला विनंती तसेच आवाहन करतो.